पंचांगानुसार पुण्यात केसरी गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात मानाचा पाचवा गणपती अर्थात केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शनिवार पेठेतील मूर्तिकार महेश गोखले यांच्याकडून प्रथेप्रमाणे सकाळी श्रींची मूर्ती घेण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पालखीमध्ये गणराया विराजमान करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत बिडवे बंधूंचा सनई चौघडा, श्रीराम व शिवमुद्रा ढोल ताशा पथकांचा समावेश होता. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व केसरीचे विश्वस्त संपादक डॉक्टर दीपक टिळक, डॉक्टर रोहित टिळक यांच्यासह केसरीचे कर्मचारी व स्नेहीजन सहभागी झाले होते. अगोदर या गणपतीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर डॉक्टर रोहित टिळक आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी टिळक पंचांगानुसारच गणपती बाप्पाचं आगमन हे केसरीवाड्यात होतं आणि तो जो गॅप 5 दिवसाचा राहिला होता 1920 साली, म्हणजे अनेक पंचांग चुकत होते तेव्हा आणि 20 साली जे संमेलन लोकमान्यांनी सांगलीत भरवलं त्यात 5 दिवस राहिले आणि नंतर पुढे त्याच्यावर अजून ती गॅप कशी कमी होईल याच्यावर होणार, पण त्यात लोकमान्य गेले आणि मग ते तसंच राहिलं. त्यामुळे त्या पंचांगाची जी 5-5 दिवसाची जी गॅप येते ते साधारण 6 वर्षांनी 1 महिना तो होतो. त्यामुळे 1 महिना अलीकडे टिळक पंचांगानुसार सगळे सण 1-1 महिना आधी हे येतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी 1 महिना आधी गणरायाचं आगमन हे आणि प्राणप्रतिष्ठा इकडे 1 महिना आधी झालेली आहे. पूर्ण 40 दिवस इकडे दर्शनाकरता विराजमान असणार आहेत बाप्पा आणि नेहमीप्रमाणेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, काही स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात, व्याख्यानं आहेत. त्यामुळे दरवर्षी सरकस वाजत गाजत अगदी उत्साहात हा गणेशोत्सव इथे सुद्धा साजरा होणार आहे. यावेळी उपायुक्त संदीप सिंह गिल यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. तर 20 ते 30 ऑगस्ट दरम्यान हा गणेशोत्सव असेल. टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर प्रथेप्रमाणे गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन न करता मूर्ती केसरीवाड्यातील गणेश मंदिरातच ठेवली जाईल. 19 सप्टेंबर म्हणजे गणेश चतुर्थीपासून पुन्हा या गणेशोत्सवाला सुरुवात होईल. या गणेशोत्सवात देखील दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.